नाशिक मध्ये एका लाजखोर कार्यकारी अभियंत्याला रंगेहात अटक करण्यात आली आहे. डीबी बागुल असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. बांधकाम विभागामध्ये तो कार्यरत आहे आणि हरसूल इथल्या आदिवासी आश्रमशाळेतील सेंट्रल किचनचा ठेका देण्यासाठी त्याने 28 लाखांची लाच मागितली होती. ही लाच घेताना बागुल याला रंगेहात पकडण्यात आले. नाशिकमधील ही सर्व मोठी कारवाई समजली जाते. दरम्यान या कारवाईनंतर बागुल याच्या नाशिक पुणे आणि धुळ्यामधल्या घरांवर सुद्धा छापेमारी करण्यात आली आहे. नाशिकमध्ये या लाचखोर अभियंत्याला अटक झाली आहे आणि अटक झाल्यानंतर नाशिक पुणे आणि धुळ्यातल्या घरावर सुद्धा छापेमारी करण्यात आली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे